नमस्कार. पोटोबा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणि माझी आई आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत असे कोबीचे कटलेट. त्यासाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. तर आता आपण कृतीकडे वळणार आहोत. तर सर्वप्रथम आपण एक दोन वाटी कोबी चिरून धुवून घेतली होती. ती आता आपण एका रुमालामध्ये काढून व्यवस्थित पिळून घेणार आहोत, कारण कोबीच्या भाजीमध्ये बऱ्यापैकी पाणी असतं. ते आता आपण एक पिळून घेणार आहोत. त्याच्यामुळे ते एक रुमालामध्ये आपण ते व्यवस्थित काढून घेतली आहे भाजी, आणि ती आता आपण व्यवस्थित पिळून घेणार आहोत. बघू शकता किती एक अर्धी वाटीपर्यंत पाणी आपलं त्या कोबीमधून निघालं आहे. ते आता आपण परत आपल्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच्यात बाकीचं साहित्य आहे ते घालणार आहोत. तर आपण एक दोन बटाटे शिजवून घेतली होती ती त्याच्यात घालणार आहोत. हळद आहे एक छोटा चमच, गरम मसाला एक छोटा चमच, लाल तिखट आहे एक मोठा चमच किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल, धने पूड आहे एक छोटा चमच, जिऱ्याची पूड आहे एक छोटा चमच, मीठ आहे चवीनुसार, तांदळाचं पीठ घेतलं आहे आपण एक मोठा चमच, आणि बरीशी कोथमीर. आता आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपण ज्या प्रकारे पीठ मळून घेतो त्याच प्रकारे आपण ते पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत. आपण याच्यात पाण्याचा शक्यतो वापर नाही करत, पण थोडं लागलं तर आपण त्याच्यात पाणी घालणार आहोत. तर बघू शकता आपलं असं सॉफ्ट असं आपण पीठ मळून घेतलं आहे. ते आता आपण एक बाजूला ठेवून देऊया आणि आपण स्लरी करायला घेणार आहोत मैद्याची. तर आपण एक दोन चमच मैदा घेतला आहे, त्यात आपण काही घालणार नाही आहोत, फक्त पाणी घालून आपण त्याचे नॉर्मलचे असे स्लरी करून घेणार. त्याच्या घोटाळ्यांना होऊ द्यायच्या नाही आहेत, तर आपलं स्लरी तयार आहे. तर आता आपण ते कटलेट करायला घेणार. बॉलच्या आकाराचा पिठाचा गोळा घेतला होता आणि आपण त्याचे कटलेट करणार आहोत. कटलेट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही शेपचे केलं तरी चालतील, ते तुमच्या आवडीनुसार आहेत. ते आता आपण ते कटलेट आहेत ते स्लरीमध्ये डीप करून घेणार आहोत आणि ते नंतर ब्रेड क्रममध्ये घोळवून फ्राई करायला घेणार आहोत. तर आपण तेच कटलेट आहे ते ब्रेड क्रममध्ये घोळून घेतले आहे, तुम्ही बघू शकता. ते आता आपण फ्राई करायला तयार आहे. त्याचप्रकारे आपण सगळे कटलेट बनवून घेणार आहोत आणि ते फ्राय करणार आहोत. तर आता आपण कटलेट बनवून घेतले आहेत, आपलं तेलही व्यवस्थित तापलं आहे. ते आता आपण एक एक करून ते तेलामध्ये सोडणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त असे आपले कटलेट दिसत आहेत. त्यात आपण 4 ते 5 मिनटं दोन्ही बाजूने व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. त्यात आपण 4-5 मिनटांनी दुसऱ्या बाजूने ते परतून घेतो आहे. बघू शकता आपले कटलेट मस्त हे दिसत आहेत, कुठूनही फुटले नाही आहेत किंवा काही झाले नाही आहेत त्यांच्यात. तर ते 4 ते 5 मिनटं आपण ते दुसऱ्या बाजूनही चांगले गोल्डन क्रिस्प होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. 4-5 मिनटं तुम्ही बघू शकता आपले मस्त असे कटलेट दिसत आहेत, मस्त असे गोल्डन आणि क्रिस्प झाले आहेत. ते आता आपले कटलेट तयार आहेत. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे कटलेट तुम्ही सॉसबरोबर किंवा पुदिनाच्या चटणीबरोबरही खाऊ तरी मस्त लागतात. तर तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आम्हाला कळवा. जर तुम्हाला आमच्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला दिसणार बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्याच्यामुळे पुढे येणार सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.